वेलकम बॅक टू माय चॅनल सौरभ. नवीन ब्लॉग तयार करत आहे मी. आज सॅटरडे आहे, सुट्टी आहे आज मला, तर आज मी थोडं बाहेर चाललोय. हे इंडिया गेट, मंडी हाऊस, सुप्रीम कोर्ट इकडे झालं. हे सुप्रीम कोर्ट आणि समोर आहे इंडिया गेट. चाललंय असं खाली रोड, एवढा मोठा इंडिया गेटकडे चाललंय. बघा अमर जवान इथे ज्योती, पूर्ण खाली एरिया, ग्राउंड आहे, मस्त चिमण्या असं चिवचू करतं. सगळे टुरिस्ट आले, मस्त फिरत आहे. एकटाच बघा किती मस्त वाटत आहे. आभाळ आहे, झाडं किती सारे, किती मोकळ जागा आहे. अमर ज्योती आणि इंडिया गेट बघा. इंडिया गेट वाटतं किती खुलं खुलं एरिया वाटत आहे. हां, चंद्रबोस आहे तिथे, खूप गर्दी आहे थोडी. इंडिया काढायचं पण आता कोणी सिंगल लोक नाही सध्या की फोटो काढायला. मला एक तरी एक जण ती फोटो काढून देईल मला. पुरीला विचारतो फोटो काढून. भीड खूप आहे, किती मोठं दिसतंय, किती मोठं आहे इंडिया गेट. हा मस्त इकडे अंदर दिसते. हो फोटो काढले, आता दोन दिवस फोटो काढले. आता चला आपण एखादा एक्सप्लोर करू आपण इंडिया गेट. हा हे केले आहे फाउंटेन, फ्रंट व्ह्यू आहे. बॅक साईड होत आतापर्यंत फ्रंट फोटो काढले, आता समोर काढतो फोटो. राष्ट्रपती भवन आहे तिथे, कलर दिसत नाही. ते सरळ सरळ स्ट्रेट आहे ना, तिथे राष्ट्रपती भवन आहे. जाईल मी पायदळ 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 पायदळ. खूप मोठा आणि इकडे इंडिया गेट, गेट आणि मजात्मक सुभाषचंद्र बोस सरळ प्रधान. अभी हो गया गेट दिख गया मस्त पैकी, इंडिया गेट हो गया. आता जाऊ आपण तिकडे, जाऊ थोडं हळूहळू पायदळ पायदळ फिरत फिरत फिरत. हो मोबाईल मोबाईल खेळतोय, आता थोडं पाहून घ्यावं, थोडं चांगलं आहे निकून. नुसतं व्हिडिओ काढतो आम्ही, फोटो काढतो, थोडं पाहून घेऊन निकून, नंतर मग जमलं तिकडे जाऊ आपण. ओके चालून चाललो तिकडे राष्ट्रपती भवनकडे. मॅप आहे कुठे कुठे काय आहे हे बघा. इथून दिसते हे इथे आपण इथे आहो. आणि आता हे पण राष्ट्रपती भवन, जेवढे झाडे नव्हते तेवढे. आणि नाही दिले संस्कृत इतिहास. कडे आलो आहे राष्ट्रपती भवनच्या एरियाकडे. तिथं चाट वगैरे भेटत आहे तिथे. मी आता खाल्ले मोमोज. आर्टिस्ट मी तिथे बसून नाही करू शकते. वा फ्री हँड काढत आहे पूर्ण पुस्तक. मला नाही काढता फ्री हँड. सोबत आहे का हे स्केच म्हणून मी काढू का बसू का काढू शकतो. हे बघा आठ लोक बसणे मस्त. मला माहीत नाही किती रुपये विचारू का बरं, विचारू बरं किती रुपये घेतात हे फोटो. 300 पर पर्सन, 300 रुपये पर स्केच. फडी आहे जिथे परेड झाली होती तिथे. आणि आता माहिती तिकडे जाता येते की नाही जाता येत, तर बघू ट्राय करू. पण राष्ट्रपती भवनकडे जाता येत नाही, हे तर बंद आहे. तिकडे जाता येते का जाऊन पाहू. नाही आता पाहू बस जाऊ ठिकाणी. आता वाजले 6:30 वाजले, 6:30 नाही 7:15 वाजले सॉरी. माहितीच नाही पडला टाईम, 8 वाजे म्हणता पाहू मी इथे. आपण आपलं काय करतो मागे इंडिया गेट, त्याच्यावर मी चाललो आहे. म्हणजे नोएडाकडून इथे आला 40 रुपये मेट्रो जिंदाबाद. परेड होती ना तेव्हा हे बेंच आणले होते बसासाठी. आता बघा क्रेननी काढत आहे हे लोक, हे पण काढत आहे. म्हणजे नाही ते लॉनवर बघा काहीतरी लावलं होतं त्याच्यावर. म्हणजे बाईक चालवत आहे बढिया पैकी. तुला बाईक आहे बढिया. किती दूरून आलो, त्या तिथून आलो इंडियापासून तिथपर्यंत 2:30 किलोमीटर असून 3 किलोमीटर माहीत नाही किती मोठं आहे. किती मोठं आहे हे
पाय दुखले माझे, हे बघा काठी देऊन सरळ स्ट्रेट असं डॉट ठेवून आहे. सव्वीस जणांच्या याच्यातच दिसतंय, दिसत आहे. लाईट बंद होत आहे, चालू होत आहे. सही सध्या हे वाली मला लक्षातच नाही, काय नवीन सेन्स त्याने नाही. आपले राष्ट्रपती भवन, न्यू इंडिया गेट, तिथून राहिलं बापरे. हां, तिथूनच मी एखादी मेट्रो घेऊन घेईल आणि जाईल. खूप मोठा एरिया आहे हा राष्ट्रपती भवन. इकडे जाता येत नाही, तिथेच एंट्री असते, त्याच्यासमोर जाता येत नाही. तिथेच फोटोज वगैरे इथेच होतात. हा ज्या कर्तव्य पाच लाईट कशी होत आहे. इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन, मग तो नोएडावरून सुप्रीम कोर्टपर्यंत, तिथून मग पायदळ आलो मी इंडिया गेटपर्यंत 2-3 किलोमीटर. तिथून आता मग इंडिया गेट बघितलं आणि इकडे आलो पुन्हा आम्ही राष्ट्रपती भवन बघायला. तर आता हा ब्लॉग मी इथे संपवतो. भेटी आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. आपण भेट 2-3 व्हिडिओ आपण कसे काढत राहू. थोडे कुतुब मिनार पाहायचं आहे आपल्याला, म्युझियम पाहायचं आहे. तर आपण काढू हळूहळू पाहू विकेंडला. तर भेटू आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.